नमस्कार. जेस रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज करून दाखवणार आहे कवटाची आंबट गोड तिखट चटणी. हे पिकलेलं कवट आहे, याला आपण सर्वप्रथम फोडून घेऊया. सर्वप्रथम आपण गर काढून घेऊया. एक नग कवट घेतलेलं आहे. कवट्याला आपण मिक्सरच्या भांडीमध्ये घालूया. कवट चवीला आंबट असतं, त्याच्यामुळे आपण एक वाटी किंवा आवडीनुसार गूळ घ्यायचं आहे. 8-10 पाकळ्या लसूण पाकळ्या घ्यायच्यात. लाल तिखट घ्यायचं आहे 2-3 चमचा. आणि आपल्याला किती आवडतं तेवढं घ्यायचं चवीनुसार. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मिक्सरमध्ये बारीक झालेलं आहे. सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवलं आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि मिक्सरमध्ये बारीक केलेलं पेस्ट आपण घालणार आहे. परतून घ्यायचं आहे ना चटणीला. गॅस बारीक ठेवायचा आहे. गूळ घातल्यामुळे पातळ होतं ते. गॅस बारीक ठेवून 2-3 मिनिट परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून झालेलं आहे. 2-3 मिनिट झालेलं आहे आणि चटणी तयार झाली आहे. हे कवटाची चटणी आंबट तिखट गोड चटणी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. अशीच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयस रेसिपी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.